ती घटना होती, त्याचा आज निकाल झाला आहे. जरी निकालाला 7 वर्ष लागले, परंतु आज माननीय न्यायालयाने, सत्र न्यायालय नाशिक यांनी सर्व आरोपींची निर्दोष केली आहे. एक आरोपी वतन पवार याला शस्त्र बाळगल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा दिली, परंतु तो 2016 पासून म्हणजे पूर्वीपासूनच जेलमध्ये असल्यामुळे त्याची दिलेली शिक्षा ही 428 कलमाद्वारे सेट ऑफ मिळाला आहे. त्यामुळे सगळेच लोक जेलमधून सुटणार आहे. हा निकाल माननीय सत्र न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून, कायद्याचे तत्व सगळे तपासून आणि असा दिलेला आहे. या निकालाने आरोपी लोकांना न्याय मिळाल्याबद्दल मी स्वतःही समाधान व्यक्त करतो. त्याच्यामध्ये 8 आरोपी होते, त्यापैकी एकावर फक्त आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप होता आणि बाकीच्यांवर संगनमताने हा प्रकार म्हणजे दुहेरी हत्याकांड घडवल्याचा असा आरोप होता. संपूर्ण केस ही परिस्थितीजन्य पुराव्यावर होती. खटला सरकार पक्षाने 44 विटनेस तपासले, त्यामध्ये अतिशय मी म्हणेल सरकार पक्षाने खूप चांगले प्रयत्न केले, परंतु माननीय न्यायालयाने कायद्याचे सगळे तत्व तपासून निकाल घेतलेला आहे.